अध्याय नववा स्कंधनो श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वैवस्वत वंशीय श्राद्ध देवाने इष्टी केला संतति उद्देशाने, परिकन्या झाली इलानामने, तोची पुढे सुद्युम्न झाला। सुद्युम्न जाता शापित वनात, स्त्रीत्व पावता त्वरित, पुरुरवा नामे ख्यात, झाला पुत्र बुधापासून। एक मास पुरुष एक मास स्त्री, उशापे भोगता आला वार्धक्यासी। राज्य सोपवो न पुरुरव्यासी, सुद्युम्न तपास निघाला। पुन्हा तपाने मनु वैवस्वतास, क्ष्वाकून रुग शर्याते दिष्ट। पृषध्र नरिष्यंत करुष धृष्ट, नभग कविदश पुत्र झाहले। शर्यातीच्या सुकन्येने भेदिल्या वारुळ ज्योती कंटकाने, तव पाटवाहे रुधिराने फुटला नयन च्यवनाचा। स्तुती करोनी भार्गवाची, शर्याती सुकन्या अर्पित्यासी। अश्विनी कुमार तारुण्य देई च्यवनासी, च्यवने दिला सोमपानाधिकार। शर्याती प्रपौच कुकुद्मी, त्याची कन्या रेवती। त्याने अर्पुनी बलरामासी, बद्रिकाश्रमी तो गेला। नभगाचा पुत्र नाभागास, वाटणीत मिळाला वृद्ध बाप। पितृआज्ञे नाभाग केला यज्ञास, तेथे धन दिधले रुद्राने। नाभाग पुत्र अंबरीश, आचरी साधन द्वादशी व्रतास। विलंब होता दुर्वासास, पारणे केले तीर्थाने। दुर्वासे कृत्या लाविली अंबरीश पाठी, तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी। धरावे अंबरीशाचे पायासी, भगवंत वदले दुर्वासा। निज भक्ताचे पाय, चक्र सुदर्शन शांत होय। दुर्वास भोजने तृप्त होय, अंति अंबरीश ब्रह्मत्व पावला। वैवस्वत मनुचे शिंकेतून, इक्ष्वाकूचा झाला जन्म। त्याचे वंशी मांधातास, कन्या पन्नास झाहल्या। सर्व कन्यांनी वरिले सौरभीस, वृद्धपणी त्यास विषय हव्यास। अगत्य सांगणे सेवे कर्यास, सावध असावे निरंतर। मांधाताच्या वंशात सत्यव्रत, त्रिशंकू नामे विख्यात। स्वसामर्थ्य सदेह स्वर्गात, त्यास विश्वामित्रा धाडिती। हरिश्चंद्रास रोहित, वरुण कृपेने झाला पुत्र। यज्ञ पशु शुना शेपास, विश्वामित्रे सोडविले। राजा बाहुकाचे पत्नीस, सवतींनी देले विष। म्हणून सगर नाम बालकास, तो करिता झाला अश्वमेध। इंद्राने यज्ञ अश्व पळविला, सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला। तिरस्कारिता मुनीला, भस्म झाले क्षणार्धात। अंशुमाने मुनी स्थविला, पितरोद्धाराचा उपाय मिळाला। सगरे यज्ञ पूर्ण केला, अंती पावला ब्रह्मस्वरूप। भगीरथाने करता तप, शिव गंगा प्रेमे पावत। भस्मास स्पर्शिता गंगा आप, पितर मुक्त झाहले। सगर वंशीय सौदास, त्याने वनी मारिले राक्षसास। त्याचे भावाने सोड घेण्यास, वसिष्ठा नरमास वाढिले। वसिष्ठ शापेर झाला राक्षस, भक्षी स्त्री संगी सज्जनास। तिचे शापे निपुत्रिक सौदास, त्याचे वंशी खटवांग। खटवांगाचे वंशात श्री हरी चार रूपे अवतरत। पितृवचनार्थ राज्य त्यजत, सत्य वचने श्रीराम। राक्षस मारिले बहुख्यात, धनुर्भंग केला जनक सभेत। शूर्पणखेस विद्रूप करीत, एक पत्नी श्रीराम। रावणांत करोने विभीषणास राज्यदानी, राम बैसले राज्यासनी। एक बाणे श्रीराम, करोनी अश्व महायज्ञ। सर्वस्वासे केले दान, रघुकुल तिलकास शरण। भक्ताभिमानी श्रीराम। कलापग्रामी योगसिद्ध्यमरु, कलियंती वंशाचा तरु। सुमित्र राजा निर्धारू, रघुकुलाचा शेवट। इक्ष्वाकु पुत्रनी मी, वसिष्ठास पाचारी यज्ञी। शापिता एकमेका लागोनी, वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र। जीवनेत्री निमिषाचे स्थान, त्याचे देहाचे मंथनातून। जनक उत्पन्न झाला जाण,
त्याची कन्या जानकी, सोमवंश आता ऐकावा, बुध इलेचा पुत्र पुरुरवा, उर्वशी लुब्धली तयाला, अग्निस्थली देती गंधर्व, वेद स्फुरू लागले चित्तात, मंथनातून अग्नि प्रकट होत, त्याला पुत्र रूपे स्वीकारित, पुरुरवा गेला गंधर्व लोकी, सत्यवती ऋषिकाचा जमदग्नी, त्यास रेणुके पासुनी भार्गव मुनी, सहस्रार्जुना ते वधोनी, पितृ आज्ञे गेला तीर्थयात्रे, पितृ आज्ञा पालन तत्परी, मातेचा शिरच्छेद करी, माता बंधूसी जिवंत करी, पितयासी प्रार्थी भार्गव, सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000, त्यांनी कापिले जमदग्नी शिर, धडासी जोडोने पितृ शिर, पितृ ऋण फेडिले भार्गवाने, पुरुरव्याचा आयु पुत्र, त्याचा वंश धर्म भ्रष्ट, क्षयवृद्ध वंशीय अलर्क, अनेक वर्षे राज्य भोगित, पुरुरव्याचा पौत्र नहुष, इंद्राणीची इच्छा करीत, तेने झाला पदच्युत, ययाती बैसला सिंहासनी, ययातीस भार्या दोन, कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण, इंद्रिय तृप्ती नव्हे जाण, ययाती निर्लज्ज कामहत, रावण अंत करोनी, बिभीषणास राज्यदानी, राम बैसले राज्यासनी, एक बाणी श्रीराम, करोनी अश्व महायज्ञ, सर्वस्वाचे केले दान, रघुकुल तिलकास शरण, भक्ताभिमानी श्रीराम, कला पग्रामी योग सिद्ध मरु, कलियंती वंशाचा तरु, सुमित्र राजा निर्धारू, रघुकुलाचा शेवट, इक्ष्वाकू पुत्र निमी, वसिष्ठास पाचारी यज्ञी, शापिता एकमेका लागुनी, वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र, जीव नेत्री निमिषाचे स्थान, त्याचे देहाचे मंथनातून जनक उत्पन्न झाला जाण, त्याची कन्या जानकी, सोमवंश आता ऐकावा, भूधैलेचा पुत्र पुरुरवा, उर्वशी लुब्धरी तयाला, अग्निस्थाली देती गंधर्व, वेद स्फुरू लागले चित्तात, मंथनातून अग्नि प्रकट होत, त्याला पुत्र रूपे स्वीकारित, पुरु गेला गंधर्व लोकी, सत्यवती रुचिकाचा जमदग्नी, त्यास रेणुके पासुनी भार्गव मुनी, सहस्रार्जुना ते वधोनी, पितृ आज्ञे गेला तीर्थयात्रे, पितृ आज्ञा पालन तत्परी, मातेचा शिरच्छेद करी, माता बंधूसी जिवंत करी, पितयासी प्रार्थी भार्गव, सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000, त्यांनी कापिले जमदग्ने शिर, धडास जोडोने पितृशिर, पितृ ऋण फेडिले भार्गवाने, पुरुरव्याचा आयु पुत्र, त्याचा वंश धर्म भ्रष्ट, क्षयवृद्ध वंशीय अलर्क, अनेक वर्षे राज्य भोगी, पुरुरव्याचा पौत्र नहुष, इंद्राणीची इच्छा धरित, तेने झाला पदच्युत, ययाती बैसला सिंहासनी, ययातीस भार्या दोन, कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण, इंद्रिय तृप्ती नव्हे जाण, ययाती निर्लज्ज कामहत, पश्चात्तापे होऊनी अनुत्तप्त, तारुण्य राज्य देऊनी पुरुष, वासुदेव चरणी लावोनी मानस, ययाती पावला उत्तम गती, शकुंतला वरी दुष्यंतासी, पुत्र भरत नामे भारत देशी, मरुत तो करी स्तोमासी, भरद्वाज दत्तक पुत्र झाला, रंतीदेव प्रार्थी ईश चरणी, दुःख रहित भावे प्राणी, तो मायातीत सर्वस्वदानी, कीर्ती त्याची भूस्वर्गी, वर्णिले सोमवंशासी, असता उत्तरेच्या गर्भासी, ब्रह्मास्त्राच्या आघातासी, श्री कृष्णे रक्षिले तुझराया, यदुपासुनी 46वा, वसुदेव कृष्ण पितास जाणावा, स्वतः परमात्मा अवतरला, मनुष्य रूपे भूमीसी, दुष्टांचे निर्दालन करण्या, संत सज्जनांचे पालन करण्या, धर्म संस्थापना करण्या, अवतरे श्री हरी युगायुगी, इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे नवमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।